माझ्या बरोबर सुधीर मुनगंटीवार आहेत सर. मोर्चात आता जवळजवळ पोहोचायला आलेला आहे, काय वाटतं मागणी मान्य करतील का तुमची? नाही, मागणी त्यांनी मान्य करण्यासाठी हा मोर्चा नाही, हा या देशहितासाठी घ्यावयाचा निर्णय आहे. त्यांना जर सद्बुद्धी पोहोचली नाही तर ही जनता आहे, ही जनता अशा लोकांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. एक आतंकवादाची घटना आहे, 12 मार्च 1993 12 ठिकाणी बॉम्बस्फोट होतात, यांच्याशी एक संबंध आणि असा आरोप होतो आहे ज्याच्यावर कोर्टाने सुद्धा जमानत दिली नाही. तुम्ही एकीकडे संजय राठोडचा राजीनामा घेता, अनिल देशमुखांचा राजीनामा घेता, आणि या संदर्भात जर तुम्ही राजीनामा घेत नसाल तर ही दुर्दैवी बाब आहे. ही महाराष्ट्राचा कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, त्यांनी या संदर्भामध्ये गंभीरता दाखवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की जे कालचे जो व्हिडिओ बॉम्ब होता आपला, त्या व्हिडिओ बॉम्ब कालचा, त्या दृष्टीने कसं सांगितलं? नाही, याचा अर्थ कुठं नीती सुरू आहे. महाभारतामध्ये जसं दुर्योधन, दुःशासन, कर्ण एकत्र येऊन जसे पांडवागा संपवण्याचा प्रयत्न करायचे, कधी लाक्षागृह बांधून जागण्याचा प्रयत्न करायचे, हा 21व्या शतकातल्या भारतातली ही यांची अतिशय कौरव नीती आहे. आणि याचा एक बॉम्ब काल देवेंद्रजींनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन करून काल विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला या संदर्भामध्ये ही माहिती दिली आहे. आणि आजही या क्षणाला कोणी नकार नाही दिला, कोणीही नकार नाही दिला. प्रत्येक जण सांगतो मी भेटलो, हो ती व्हिडिओ आहे. मला असं वाटतं की एखादं सरकार किती नतद्रष्ट व्हावं, किती भ्रष्ट व्हावं, याचं हे ज्वलंत उदाहरण. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केचा प्रशांत कुशराव, झी मीडिया, मुंबई.